विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 9वी मधील धारा विद्युत या प्रकरणातील रोधाची समांतर मांडणी शिकायची आहे। तर आपण पहिल्यांदा आकृती काढून घेऊ, त्या पहिल्यांदा आकृतीचे वर्गीकरण करू। आता इथे काय रोधाची समांतर मांडणी म्हणजे आपल्याला इथे तीन R1 R2 R3 हे तीन रेझिस्टर दिलेले आहे। आता करंट आते सॉरी रोध R1 मधून करंट I1 पास होतो, रोध R2 मधून करंट I2 पास होतो आणि रोध R3 मधून करंट I3 पास होतो। म्हणजे प्रत्येक रेझिस्टर मधून करंट हा वेगळा वेगळा पास होतो। त्यानंतर आता हे दोन पॉइंट, आता रोधाची समांतर मांडणी म्हणजे हे तीन रोध हे एकाच सरळ रेषेत पॉइंट सी आणि डी ला कनेक्ट आहे, त्याला रोधाची समांतर मांडणी असे म्हणतात। त्यानंतर पॉइंट सी आणि डी हे एका होल्ट मीटर मध्ये कनेक्ट आहे, याला व्ही म्हणजे होल्ट मीटर, होल्ट मीटरचा सिम्बॉल आहे। आणि इथे ए म्हणजे अमीटर, आणि अमीटर आणि हा पॉइंट डी हा एका ई आणि कीने कनेक्ट केलेला आहे। त्यानंतर आपण याच्यावरून असे लिहू शकतो की याच्यावरून आपण तीन रोधची करंट वेगवेगळा, त्यामुळे परिपथातील एकूण विद्युत धारा किती आहे आपल्याला लिहिता येईल। परिपथातील एकूण विद्युत धारा, आता विद्युत धारा जर लिहिची आपल्याला माहिती, विद्युत धारा लिहिताना विद्युत धारा म्हणजे प्रत्येक रजिस्टर मधून वेगवेगळा करंट पास होतो, म्हणजे विद्युत धारा I R1 मधून I1 प्लस, कारण की प्लस का घेतलं, अधिक चिन्ह का घेतलं, कारण की समांतर मांडणी म्हणून, दुसऱ्या रजिस्टर मधून करंट I2 पास होतो प्लस तिसऱ्या रजिस्टर मधून रोधामधून करंट I3 पास होतो। हे झालं परिपथातील एकूण विद्युत धारा, म्हणजे आपल्याला सर्किट मध्ये किती विद्युत धारा आहे याला आपण इक्वेशन नंबर 1 मानलं। त्यानंतर आपल्याला ओहमचा नियम माहिती आहे। आता ओहमचा नियम काय सांगतो, ओहमच्या नियमानुसार आपल्याला माहिती की V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू I, म्हणजे होल्टमीटर इज डायरेक्टली प्रपोर्शनल, I मीन्स करंट, सो V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू I, म्हणजे V इज इक्वल टू IR। ओके, म्हणजे इथं R हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, लिहू पण शकतो R हा काय प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे। आता इथे बघा, आपल्याला V इज इक्वल टू जर IR असेल, आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे, I ची पाहिजे, तर आपण याच्यावरून I ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो। I इज इक्वल टू V/R। आता आपल्याला जर एका विद्युत धारेची किंमत माहित असेल तर आपल्याला I1 I2 आणि I3 ची व्हॅल्यू काढता येईल। ओके, सो I इज इक्वल टू जर V/R असेल तर R1 इज इक्वल टू V/R1। आता इथं V हा कॉन्स्टंट आहे, रजिस्टर चेंज होते, रजिस्टर बदलत आहे, R1 R2 R3, I1 ची व्हॅल्यू I2 ची व्हॅल्यू V/R2 आणि I3 ची व्हॅल्यू V/R3। ओके, आपल्याला आता विद्युतधारेमधील I1 I2 आणि I3 ची व्हॅल्यू निघाली। त्यानंतर ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केली। आता इक्वेशन 1 काय आहे, I1 ची व्हॅल्यू काय निघाली आपली V/R1 प्लस I2 ची व्हॅल्यू निघाली V/R2 प्लस रोध R3 ची व्हॅल्यू निघाली V/R3। आता काय करता येईल याच्यानंतर, I इज इक्वल टू V/I1 प्लस V/R2 प्लस V/R3। यानंतर तर I ची व्हॅल्यू, आपण ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकली, तर I ची व्हॅल्यू आहे V/R। त्यानंतर I1 ची व्हॅल्यू आहे V/R1, I2 ची व्हॅल्यू आहे V/R2 अँड I3 ची व्हॅल्यू आहे V/R3। आता बघा, इथे सगळं V हा कॉन्स्टंट आहे, LHS ला पण कॉन्स्टंट आहे, RHS ला पण कॉन्स्टंट आहे, तर V काय घ्यायचा, कॉमन घ्यायचा, V इंटू 1/R
इज इक्वल टू आता तिघांमध्ये तिन्ही पण व्ही कॉन्स्टंट आहे तर व्ही काय घेतला मी कॉमन घेतला वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस वन अपॉन आर थ्री ओके आता काय करता येईल दोन्ही साईडला व्ही आहे तर व्ही काय करता येईल कॅन्सल करता येईल सो द नेक्स्ट दोन्ही साईडला जर व्ही कॅन्सल केल्यानंतर हे दोन काय होत्या कॅन्सल तर आपल्याला पुढची स्टेप अशी भेटते वन अपॉन आर इज इक्वल टू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस वन अपॉन आर थ्री तर हे आपल्याला काय भेटलं रोधाची समांतर मांडणी काढण्याचं काय भेटलं सूत्र भेटलं तर आपण हे सूत्र लिहिल्यानंतर भेटल्यानंतर आपण उदाहरण सोडूया तर उदाहरण नंबर वन ओके उदाहरण वन आहे ऍक्च्युली उदाहरण नंबर वन 15 ओहम तीन आरच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे आपल्याला आणि रजिस्टन्स हा ओहम मध्ये असतो म्हणजे त्याचं युनिट हे ओहम आहे 15 ओहम 20 ओहम व 10 ओहम चे तीन समांतर जोडणीत जोडले आहे तीन समांतर जोडणीत जोडले आहे जोडणीत जोडले आहे आहे तर परिपथातील परिणामी रोध काढा तर परिपथातील परिणामी रोध काढा आपल्याकडे परिपथातील परिणामी रोध काढण्याचं सूत्र आहे परिपथातील परिणामी रोध काढा तर आपण पहिल्यांदा उदाहरण हे काळजीपूर्वक वाचून घ्यायचं फर्स्ट 15 ओहम 20 ओहम व 10 ओहम हे तीन समांतर जोडणीत जोडले आहे तर परिपथातील परिणामी रोध काढा म्हणजे आपल्या आकृतीप्रमाणे म्हणजे आर वन आर टू आर थ्री हे तिन्ही जोडलेले आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे आर काढायचं आहे तर आपण पहिल्यांदा आपल्याला दिलेलं काय उदाहरणामध्ये ते लिहून घेऊया आपल्याला आर वन दिलेलं काय ते लिहून घेऊ आपल्याला आर वन गिवन दिलेला आहे आर वन किती दिलाय 15 ओहम आर टू किती दिलाय 20 ओहम आणि आर थ्री किती दिलाय 10 ओहम जे आपल्याला आर वन आर टू आर थ्री तिन्ही व्हॅल्यू दिल्या असताना आपल्याला काय काढायचंय आर काढायचंय आर काढायचंय म्हणजे काय काढायचंय परिपथातील परिणामी रोध काढायचंय आणि आपल्याकडे हे सूत्र आहे तर सूत्र वापरूया सूत्र वन अपॉन आर इज इक्वल टू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस वन अपॉन आर थ्री ओके यानंतर यानंतर किमती ठेवूया वन अपॉन आर इज इक्वल टू वन अपॉन आर वन ची व्हॅल्यू किती आहे 15 ओहम म्हणजे आर वन ची व्हॅल्यू 15 प्लस वन अपॉन आर टू ची व्हॅल्यू किती आहे 20 ओहम प्लस आर थ्री ची व्हॅल्यू किती आहे 10 ओहम ओके आता हे काय करायचं सॉल्व करायचं तर आपल्याला काय निघेल आर वन ची व्हॅल्यू आर ची व्हॅल्यू निघेल म्हणजे रोधची व्हॅल्यू निघेल आता हे सॉल्व कसं करायचं तर काय करायचं पहिल्यांदा पहिले दोन सॉल्व करायचे थर्ड बरोबर ऍड करायचं किंवा आपण दुसरी पण मेथड वापरू शकता एलसीएम फाइंड आउट करू शकता
तरी किती घ्यायचा असं देऊ एलसीएम 4 प्लस 3 प्लस 6 डिवाइडेड बाय 60 ओके त्यानंतर ह्या 4 प्लस 3 प्लस 6 या तिघांची ऍडिशन किती येईल 6 प्लस 4 10 10 13 अपॉन 60 आलं कशाची व्हॅल्यू आली 1 अपॉन आर आपल्याला इथं 1 अपॉन आर ची व्हॅल्यू भेटली आपल्याला व्हॅल्यू पाहिजे आर ची तर मग कसं करायचं आर इज इक्वल टू हे काय होईल 1 अपॉन करायचं म्हटल्यानंतर हा उलटा होईल दशमचिन्ह 60 अपॉन 13 तर 13 ने 60 ला भागतो तर उत्तर येईल त्याचं आर पी इज इक्वल टू 4.615 ओम म्हणजे आपल्याला आर वन आर टू आर थ्री दिलेला असताना आर ची व्हॅल्यू काढताना आपण पहिल्यांदा वन अपॉन आर इज इक्वल टू 1 अपॉन आर वन प्लस 1 अपॉन आर टू प्लस 1 अपॉन आर थ्री हे सूत्र वापरलं त्यानंतर आपण आर चे व्हॅल्यू टाकल्या आणि आपल्याला परिपथातील परिणामी रोध 4.615 ओम इतका भेटला तर दुसरं उदाहरण आहे उदाहरण पहिल्यांदा वाचायचं 5 ओहम 10 ओहम आणि 30 ओहमचे 3 समांतर जोडणीत जोडले असून त्यांचे 2 टोकाला 12 व्होल्ट विभावांतर प्रयुक्त केले आहे प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा व परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा काढा तसेच परिपथातील रोध काढा म्हणजे आपल्याला पहिल्यांदा इथे काय लिहिलेलं आहे आर वन आर टू आणि आर थ्री दिलेला आहे आर वन दिलाय 5 ओहम आर वन इज इक्वल टू 5 ओहम आर टू इज इक्वल टू 10 ओहम आर टू इज इक्वल टू 10 ओहम आणि आर थ्री दिलेला आहे 30 ओहम आर थ्री इज इक्वल टू 30 ओहम आणि फी दिलेला आहे 12 होल्ड आपल्याला एवढं व्हॅल्यू काय दिलेलं आहे गिवन दिलेलं आहे आपल्याला फाइंड काय करायचे परिणामी रोध आणि एकूण विद्युतधारा फाइंड करायची आता आपल्याला याच्यावर आपल्याला माहिती ओहमच्या नियमानुसार आपण आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो तर मग आय इज इक्वल टू आय वन इज इक्वल टू व्ही अपॉन आर वन आय वन ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो तर व्हॅल्यू काय व्ही ची 12 व्होल्ट डिवायडेड बाय आर वन ची व्हॅल्यू आली 5 हे सॉल्व्ह केल्यानंतर आपलं 2.4 करंट हा करंटचं युनिट काय एम्पियर म्हणजे 2.4 एम्पियर सारखंच आय टू ची व्हॅल्यू फाइंड करायची आय टू इज इक्वल टू व्ही अपॉन आर टू तर व्ही ची व्हॅल्यू दिलेली त्यांनी 12 व्होल्ट डिवायडेड बाय आर टू ची व्हॅल्यू दिलेली आहे 10 व्होल्ट हे सॉल्व्ह केल्यानंतर 1.2 एम्पियर ओके आय वन निघाला आय टू निघाला त्यानंतर आय थ्री आय थ्री इज इक्वल टू व्ही अपॉन आर थ्री व्ही आहे 12 आर थ्री आहे 30 12 अपॉन 30 सॉल्व्ह केल्यानंतर 0.4 एम्पियर म्हणजे आता आपल्या इथं आय वन भेटला आय टू भेटला आणि आय थ्री भेटला म्हणजे आपल्याला आय काढणं सोपं जाईल आपल्याला माहिती आय म्हणजे रोधाची समांतर मांडणी काढताना आय आय म्हणजे आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री सो आय इज इक्वल टू आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री द व्हॅल्यू आय वन ची व्हॅल्यू आली 2.4 आय टू ची व्हॅल्यू आली 1.2 आय थ्री ची व्हॅल्यू आली 0.4 या तिघांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला आय ची व्हॅल्यू आली 4.0 एम्पियर ओके तशी आपल्याला आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याची पण गरज नाही आता यानंतर आपल्याला विद्युतधारा काढल्यानंतर परिपथातील रोध काढायचा म्हणजे आरपी काढायचा आहे सो आपल्याकडे परिपथातील रोध काढण्याचं सूत्र आहे 1 अपॉन आरपी इज इक्वल टू 1 अपॉन आर वन प्लस 1 अपॉन आर टू प्लस 1 अपॉन आर थ्री हे परिपथातील रोध काढण्याचं सूत्र आहे आपल्याकडे त्यानंतर आपण आता आर वन ची व्हॅल्यू किती आहे 5 आर टू ची व्हॅल्यू किती आहे 10 आर थ्री ची व्हॅल्यू किती आहे 30 आता हे सॉल्व्ह केल्यानंतर फर्स्ट पहिले 2 सॉल्व्ह करायचे ऍड करायचे तिसऱ्या याच्यामध्ये तर ते येतं 10 अपॉन 30 ओके ही कशाची व्हॅल्यू आली 1 अपॉन आरपी आता हे 2 0 ला 0 कॅन्सल झाले म्हणजे 1 अपॉन 3 ही व्हॅल्यू आली
आरपीची म्हणजे इथे आपली आरपी किती आला तीन ओके तीन ओहम म्हणजे आपल्याला उदाहरणामध्ये एकूण विद्युत धारा आणि एकूण विद्युत धारा आली आपली 4.0 एम्पियर आणि परिपथातील रोध आला 3 ओहम थँक्यू.